आणि आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा पात्राने घेतलं रौद्ररूप. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. उजनी वीर धरणातून पाणी सोडल्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण परिसरात पूरस्थिती. व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं रात्रीत स्थलांतर. उजनी धरणातून 1,26,300 क्युसेक पाण्याचा भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू. जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली, तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळसह 7 तालुक्यात 104 गावांना पुराचा धोका. सोलापुरातील भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा. जायकवाडी धरणाची दुपारी 12 वाजेपर्यंत पाणी पातळी 21.88%. नाथसागर जलाशयात 48,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू. गोदावरीला आलेला पूर ओसरला. गंगापूर धरणातला विसर्ग कमी केल्याने पूर ओसरण्यास मदत. दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत पाणी. राज्यातील 2,997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणी साठा. राज्यभरातील 39 धरणातून पाण्याचा विसर्ग. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद. पाण्याची आवक घटल्यानं धरण व्यवस्थापनाचा निर्णय. नदीकाठच्या गावांना दिलासा. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. धरणात सध्या 96% पाणी साठा. आवश्यकतेप्रमाणे विसर्ग कमी अधिक केला जाईल. भुसावळच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले. 29,947 क्युसेकने तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. 16 दिवसानंतर कोल्हापूरची पंचगंगा नदी इशारा पातळीच्या खाली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पंचगंगा नदीची पातळी 38.11 इंचावर. खडकवासला धरणातून सलग 13 दिवसात 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसाने 4 धरण तुडुंब. पुण्यातील भिडे पुलावर पाणी ओसरलं. पूल 4 दिवसांनी वाहतुकीसाठी खुला. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद. ठाण्याच्या शहापूरमधील अशोक धबधब्याचं सौंदर्य खुललं. पर्यटकांसाठी आकर्षक ठरतोय अशोक धबधबा. आंबेगावच्या पंचाळे खुर्दामधील पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा. गावच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याला भेगा पडल्याने जमीन सरकली. 45 कुटुंबियांचं वास्तव्य धोक्यात. पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर. मात्र संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी पायपीट. भर पावसाळ्यात सावखेड गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामं खोळंबली. जळगावच्या यावल तालुक्यातील बामणोद, फैजपूर, आमोदा परिसरातील शेती पाण्याखाली. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती. गडचिरोली जिल्ह्यात गंभीर पूरसंकटानंतर शेतकऱ्यांकडून पेरण्या सुरू. भात, मिरची आणि कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड. नाशिकच्या पूर्व भागावर पावसाची अवकृपा. अनेक गावं आणि वाड्यांना भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा. नांदगाव, मालेगाव आणि बागलाणमध्ये सर्वाधिक टँकर. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात मुगाचं पीक बहरलं. यंदा मूग पिकासाठी योग्य प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. इचलकरंजी शहरासह शिरोळा तालुक्यात महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पूर ओसरत नसल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर. जळगावच्या यावल तालुक्यातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. खरीप पिकाचं नुकसान होण्याची भीती. शेतकरी चिंताग्रस्त. रत्नागिरीचा मार्लेश्वर धबधबा बनतोय पर्यटकांचं आकर्षण. धबधब्याचं मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची गर्दी. करमाळा विधानसभेसाठी इच्छुक रामदास झोळ यांनी अंतरवाली सराटी जरांगेंची भेट घेतली. विधानसभा उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची रामदास झोळ यांची माहिती. मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला उद्या सोलापुरातून सुरुवात होईल. जरांगेंच्या सभास्थळाचा पोलीस आयुक्तांकडून आढावा. मनसे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा लढवणार. राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता. सोलापुरातील माढा विधानसभा मतदारसंघावरून मवियात रस्सीखेच होण्याची शक्यता. पवार गटाच्या माढ्याच्या जागेवर काँग्रेसच्या नगराध्यक्षा मिनल साठेंचा दावा.
परभणी विधानसभा मतदारसंघावर भाजप नेते आनंद भरोसे यांचा दावा. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाविरोधात ठोकला शंटू. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी मराठा संघटना आक्रमक. अखिल भारतीय छावा संघटनेकडून मोर्चा. शेतकऱ्यांना सरसकट 5 लाखांची कर्जमाफी द्या अशी मागणी. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात काँग्रेसचा रूमने मोर्चा. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्ज मुक्ती द्यावी काँग्रेसची मागणी. वाशिमच्या कारंजामध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी ठाकरे गटाचा भगवा सप्ताह. गटप्रमुख बूथ प्रमुख आणि आजीमाजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न. बीड जिल्हा ठाकरे गट सक्रिय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे उत्तर नगरमधील शिर्डीत अधिवेशन. विजय रहाटकर आणि विजय चौधरी यांच्या उपस्थितीत आजीमाजी आमदार पदाधिकारी बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांचा अधिवेशनात सहभाग. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचं धरणं आंदोलन. जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांची आंदोलनात उपस्थिती. बुलढाण्यातील सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग विरोधात आंदोलक आक्रमक. चिखली तालुक्यातील करतवाडीच्या शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून आंदोलन. पुण्यातील पुलाची वाडी परिसरातील नागरिकांचे प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन. मुख्यमंत्री काल पुण्यात येऊन गेले मात्र आमच्याकडे दुर्लक्ष केलं नागरिकांचा आरोप. एकतानगर सारखं पुलाची वाडी परिसरातही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा सरपंच घर संघटनेचा राज्य सरकारला इशारा. 15 लाखांपर्यंतच्या विकास कामांची मर्यादा उच्च न्यायालयानं कमी केल्यानं निर्णय. भंडारा सरपंच संघटनेच्या बैठकीत निर्णय.